जेवण करून दारासमोर उभ्या सख्या बहिणींना भरधाव स्कॉर्पिओ जीपने जोराची धडक दिली। यात दोन्ही बहिणी गंभीररित्या जखमी होऊन ठार झाल्या। ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे घडली। रोहिणी महारुद्र गाडेकर व मोहिनी महारुद्र गाडेकर अशी अपघातात ठार झालेल्या बहिणींची नावं आहेत। रोहिणी व मोहिनी या दोघी आपल्या धनगर जवळका या गावी आल्या होत्या। रोहिणी ही नर्सिंगचे शिक्षण घेत आहे तर मोहिनी ही एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होती। या दोघी बहिणी रात्री जेवण केल्यानंतर दारासमोर उभ्या होत्या। भरधाव वेगानं आलेल्या जीपने चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोघींना जोराची धडक दिली। यात दोघी गंभीररित्या जखमी होऊन ठार झाल्या। जीप चालकाने पुढे जाऊन एका अन्य व्यक्तीस धडक दिली आणि त्यानंतर तो फरार झाला। पाटोदा पोलिसांनी सदरील जीप ताब्यात घेतली आहे। दोघी बहिणीच्या मृतदेहाची बीड जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली। या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।